नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी, सहाय्यक शिक्षक केएल पॉइंट हायस्कूल डहाणू, जिल्हा पालघर। तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे माझे सोपे गणित। मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ मिळत राहतील। मित्रांनो, आज आपण आणखीन एक महत्त्वाचा प्रमेय यामध्ये अभ्यासणार आहोत, तो म्हणजे समांतरभुज चौकोनाचे प्रमेय। हा प्रमेय नीट समजून घ्या, तो महत्त्वाचा आहे। चला आपण तो प्रमेय अभ्यासूया। मित्रांनो, तो प्रमेय असा आहे, नाव आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय। तो प्रमेय असा आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो। मित्रांनो, ते उदाहरण थोडंसं समजावून घ्या। प्रमेय आहे तो, उदाहरण म्हणजे प्रमेय आहे, परीक्षेला तो तुम्हाला उदाहरण दाखल येऊ शकतो। काय आहे बरं ते? त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि त्याच्या निम्म्या लांबीचा असतो, म्हणजे त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो। मग आता त्यानुसार आपला वेळ वाचवण्यासाठी मी अगोदर आकृती काढून घेतलेली आहे। मूळचा त्रिकोण आहे ए बी सी आणि या त्रिकोणामध्ये दोन बाजू कोणत्या आहेत? ए बी आणि ए सी, या दोन बाजूंचे मध्यबिंदू आहे। कोणता आहे? पी आणि या बाजूचा बिंदू आहे क्यू, म्हणजे ए बी चा मध्यबिंदू पी आणि ए सी चा मध्यबिंदू आपण क्यू घेतलेला आहे। मग दोन भाग सारखे कोणते? ए पी बरोबर पी बी सारख्या कोणाने दाखवले आहे, नंतर ए क्यू बरोबर क्यू सी सारख्या कोणाने दाखवले आहे। बाकीची आपण रचना करणार आहोत हा प्रमेय सोडवण्यासाठी। मग प्रमेय सोडवताना तुम्हाला आकृती, पक्ष, साध्य, बंधनकारक आहे लिहिणं, मित्रांनो हे लक्षात ठेवा। आता आपण आकृती काढली आहे, पक्ष लिहूया त्याच्या आधारे। मग मी सुरुवातीला पक्ष लिहितो। पक्ष जे माहिती दिसते आपण आकृतीमध्ये ती लिहिणे म्हणजे पक्ष होय। त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये काय काय दिसते तुम्हाला? बिंदू, बिंदू पी हा ए बी, बाजू ए बी चा, बाजू ए बी चा आणि आणि बिंदू क्यू हा, क्यू हा बाजू ए सी चा काय आहे बरं? मध्य बिंदू आहे। लक्षात ठेवा, मध्यबिंदू म्हणजे दोन्ही भाग सारखे होतात त्याचे, हा मध्यबिंदू आहे। समजले तुम्हाला? आता मग याच्यामध्ये आणखीन पुन्हा आपल्याला पक्ष झाल्यानंतर आता लिहायचंय तुम्हाला साध्य। मग साध्य काय आहे की इथे दिले पहा, तिसऱ्या बाजूला समांतर असतो, जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून त्याच्या निम्म्या लांबीचा असतो, हे आता आपल्याला साध्य लिहायचंय। मग मी आता खाली साध्य लिहितो। साध्य, साध्यामध्ये दोन भाग आहेत, तुम्हाला दोन भाग विचारले। एक पहिला कोणता विचारलेला आहे? खाली उत्तर विचारा, एक पी क्यू रेख पी क्यू म्हणा किंवा नुसतं पी क्यू म्हणा, रेख पी क्यू समांतर दाखवायचा आहे तिसऱ्या बाजूला। समांतरच म्हणजे उभ्या रेषा, बाजू तिसरी कोणती आहे? बी सी, बाजू बी सी हे पहिले साध्य असेल तुमचं। आणि दुसरं साध्य विचारलेलं आहे तुम्हाला, दोन साध्य विचारले त्या बाबतीत निम्म्या लांबीचा असणार, म्हणून काही पी क्यू हा जो रेषाखंड आहे हा रेषाखंड बरोबर त्याची किंमत किती आहे? तिसऱ्या बाजूच्या निम्मी आहे, म्हणून वन हा बी सी। हे दोन साध्य तुम्हाला करायचे मित्रांनो, हे साध्य समजले। आता आपण याच्यामध्ये हे उदाहरण सोडवण्यासाठी काही रचना केलेली आहे, ती रचना या ठिकाणी आपण लिहूया। तुमची रचना काय रचना केलेली आहे पहा, रेख रेख पी क्यू वाढवून वाढवून त्यावर, म्हणजे ह्या पी क्यू वर पुढे वाढवून त्यावर काय घेतलं आपण? बिंदू आर असा घेतला की, असा घेतला की, कसा घेतला आपण तो बिंदू? इकडे घेतले तुम्ही पी डॅश क्यू डॅश आर, म्हणजे पी आणि आर च्या दरम्यान क्यू आलेला आहे आणि
PQ PQ बरोबर किंवा म्हणजे दोन्ही भाग कसे घेतले आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा बरं हे आपल्याला पुढे वापरायचे आहे PQ बरोबर QR घेतलेले आपण हे दोन्ही घेतले महत्त्वाचे आहे हां आणि आणखी काय केलं आपण आणि CR जोडला रेख CR काढला किंवा जोडला म्हणा ही झाली आपली रचना मित्रांनो समजले तुम्हाला आता आपण सिद्धता सोडवूया म्हणून सिद्धता सोडवतो आपण आता काय करायचं मित्रांनो प्रथमता ह्या दोन त्रिकोणांना तुम्हाला एक रूप दाखवायचं हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एक रूप दाखवायचा आहे मग आपल्याला हा त्रिकोण एक रूप दाखवण्यासाठी कसं दाखवायचं आहे बघा याच्यामध्ये अगोदर आपण ही जी रचना केलेली आहे PQ बरोबर किंवा ही मी या ठिकाणी एक रूप दाखवून गेलो काही ह्या त्रिकोण बघितला आहे ही बाजू आणि ही बाजू आपण एक रूप दाखवलेली आहे ठीक आहे मग आता आपण ते दोन त्रिकोण एक रूप दाखवणार आहोत कोणते कोणते त्रिकोण वरचा घ्या AQP व त्रिकोण खालचा घ्या CQR त्रिकोणाचं नाव कोणतंही चालेल बरं तसे असं उलट सुलट चालेल मध्ये काय काय घेत जाता बघा काय काय दिसत ते लिहून घ्या आता ब्रेक ए क्यू एक रूप ब्रेक सी क्यू ब्रेक ए क्यू एक रूप ब्रेक सी क्यू आणि प्रत्येक स्टेपला कारण द्या हे काय कारण आहे पक्ष का बरं पक्ष माहिती आहे इथे दिलंय क्यू हा एसीचा मध्य बिंदू आहे म्हणून नंतर आता कोण घ्या मधला कोण ए क्यू पी एक रूप कोण खालचा घ्या CQR याला काय कारण देणार तुम्ही हा आहे विरुद्ध कोण पण त्यात देणार मी व्ही ओ म्हणजे विरुद्ध कोण आणि तिसरी एक बाजू घ्या रेख जी आपण रचनेमध्ये दाखवली रेख पी क्यू एक रूप रेख क्यू आर रेख पी क्यू एक रूप रेख क्यू आर याला काय कारण रचना इथे रचना केली बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण एकूणच चिन्ह काढतो त्यावेळेस रेखा शब्द लिहिलेला असतो आणि ज्यावेळेस पर्वतचे चिन्ह काढतो त्यावेळेस रेखा शब्द नसतो किंवा बाजू हा शब्द नसतो समजले आता मग त्रिकोण AQP एक रूप त्रिकोण CQR हे एकूण झाले आता कोणत्या कसोटीने झाले कसोटीने नावल्या बाजू कोण बाजू कसोटीने हे दोन त्रिकोण एकूण दाखवायचे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही आता हे दोन त्रिकोण एकूण झाल्यानंतर तुम्हाला माहिती एकूण त्रिकोणाचे सर्व घटक काय असतात एकूण असतात मग म्हणून इथे लिहिले जरा म्हणून बाजू किंवा रेख म्हणा बाजू हे एकूण दाखवून घ्या कोणती ही बाजू CR आणि AP म्हणून बाजू AP एक रूप बाजू CR आणि आणखी एक दाखवून घ्या लगेच कुठला कोण PAQ कोण PAQ एक रूप कोण खालचा घ्या PAQ आणि खालचा आहे RCQ आणि ह्या दोघांना मिळून कारण काय द्या विधान एक झालं आणि कारण काय जेव्हा आपण इकडे खाली लिहितो कारण करा इथे लिहितो कारण एक रूप थोडक्यात लिहितो त्रिकोणाचे संगत घटक एकूण त्रिकोणाचे संगत घटक आपण थोडक्यात कारण दिले विधान क्रमांक एक म्हणजे आपल्याला आणि मग आता आपण काय करूया थोडस खाली येऊया आता पाहणार बाजू AP एकरूप बाजू CR हे कशावर म्हणतात आपण एक वरून एकूण हे विधान घेतलं आपण आता तसेच आणि बाजू AP एक रूप बाजू PB हे कशावरून हे आहे पक्ष का बरं पक्ष काय आहे PP हा बिंदू AB मध्य बिंदू आहे म्हणून मग आता त्यांची जर डावी बाजू सारखी आहे तर उजवी बाजू सुद्धा सारखी घ्यायची म्हणून काय म्हणणार आपण आता बाजू PB एक रूप बाजू CR
डावी बाजू समान आहे उजवी बाजू समान झाली समजले मग आता म्हणून आणि आता खाली व आता कोण घ्या कुठला हा घ्या कोण पी ए क्यू एक रूप कोण आर सी क्यू आर सी क्यू बघा हे कशावर म्हणतो आपण एक वर म्हणतो हे जोडा आहे मग आता ह्या दोन बाजू एक रूप आहे आणि हे कोण एक रूप आहे जर आपण तिकडे यावर पाहावर या ठिकाणी बघा ही बाजू आणि ही बाजू आपण काय दाखवली आहे ही बाजू आणि ही बाजू एक रूप दाखवलेली दाखवली आणि शिवाय आपण हा कोण घेतला आता हा हा कोण घेतला मग हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण कसे आहेत विक्रम कोण आहे विक्रम कोण जर एक रूप असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात मग आता म्हणून याला मी उदाहरण क्रमांक दोन म्हणतो हे दोन मग आता म्हणून पण हे कोणते कोण आहे विक्रम कोण आहे विक्रम कोण आहे आणि मग विक्रम कोण कसं तीन पर्यंत काय सांगतो जेव्हा दोन कोण एक रूप असून ते विक्रम जर असेल तर त्या दोनच्या परस्परांना समांतर असतात म्हणून बाजू किंवा रेख म्हणा बाजू ए पी समांतर बाजू कोणती घ्यायची आता आर सी म्हणा किंवा सी आर म्हणा काय कारण विक्रम कोण कसोटी युको कसोटी मग आता विक्रम कोण कसोटीचा व्यत्यास आहे व्यत्यास ठीक आहे मात्र म्हणून एपी म्हणजे आता एपी च्या ऐवजी काय करा पूर्ण घ्या एपी च्या ऐवजी ए बी घ्या म्हणून बाजू बाजू ए बी समांतर बाजू सी आर आर सी ची ऐवजी सी आर करू बाजू सी आर झालं याचं म्हणलं मग आता म्हणून आता काय होईल खाली म्हणून चौकोन आता काय एपी आणि एबी आणि सी आर बघायचं का एबी आणि सी आर ह्या दोन बाजू आपण समांतर दाखवल्या मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला एबीचं नाव थोडस बदलायचं आणखी म्हणून आणखी म्हटलं तुम्हाला म्हणजे एबीचं नाव बदल काय काय पीबी पीबी समांतर बाजू सी आर झालं आता मग म्हणून जर ह्या दोन बाजू समांतर असतील तर तो चौकोन समांतर तो चौकोन होईल म्हणून पी कडे येतो म्हणून चौकोन पी बी सी आर हा काय आहे समांतर भुज पूर्ण दिला कळते तुम्ही समांतर भुज चौकोन आहे समांतर भुज चौकोन आहे मात्र समांतर भुज चौकोन आहे तर समूह बाजू एक रूप आणि समांतर असतात म्हणून आपला आता बघा या ठिकाणी पहिलं साध्य होईल म्हणून समूह बाजू आपण ती म्हणून पी आर समांतर बी सी म्हणजेच समांतर म्हणजेच आता पी आर नाव बोललो आपण म्हणजेच मी जरा उलट लिहितो इकडे लिहितो म्हणजे बाजू बी सी समांतर बाजू आता पी आर च्या ऐवजी फक्त पी क्यू घ्या पी क्यू हे झालं आपलं पहिलं सार्थ आहे का पी क्यू समांतर बी सी हे आहे आपलं पहिलं सार्थ मग या ठिकाणी आपण सार्थ ए सिद्ध केले सिद्ध झाले हा चित्रामध्ये उलट सुलट चालतं पी क्यू ते बी सी दिलेले चालेल इथपर्यंत समजलं मला आता आपण दुसरं सार्थ करूया पटकन म्हणून जाईल तसेच आता तसेच समांतरभुज चौकोनाचा दुसरा गुणधर्म काय आहे समूह बाजू एकरूप आणि समांतर असतात म्हणून मी काय म्हणणार आता बाजू बी सी एकरूप बाजू झाला आपण चौकोनाच्या उत्तरापर्यंत आलो बाजू पी आर म्हणजेच काय होईल बी सी बरोबर पी आर दोन तीन वेळ आता फक्त म्हणून आता बी सी बरोबर पी आर कशी तयार झाले पी क्यू अधिक क्यू आर आता म्हणून बी सी बरोबर पी क्यू अधिक आता या ठिकाणी क्यू आर आहे पण तुम्ही इथे पहा जर पक्षामध्ये पहा पी क्यू बरोबर कोण आहे क्यू आर म्हणजे या ठिकाणी जो क्यू आर आहे त्या ठिकाणी काय घ्या पी क्यू घ्या समजले काय घेतले कारण आपण काय केलंय रचना केलेली आहे ती मग आता पी क्यू दोन वेळा झालं म्हणून बी सी बरोबर दोन पी क्यू
आणि मध्ये दोन्ही क्रियांना काय होईल मग म्हणून 1/2 याचा सहगुणक 1 आहे 1/2 BC बरोबर PQ आणि म्हणून आपण शेवटचं दुसरं साधे लिहित आहोत आता PQ बरोबर 1/2 BC हे आपलं दुसरं साधे आलेलं आहे मित्रांनो इथे मी लिहून टाकतो साध्य साध्य दोन सिद्ध समजलं जरा तुम्ही सगळ्यांकडून पडले समजत असेल ना मित्रांनो जरा थोडासा व्हिडिओ मोठा जर असेल पूर्ण पहा तरच तुम्हाला समजेल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद